आपल्या सर्वांचे आवडते नेते मुझफ्फर भाऊ यांच्या मीरा भाईंदर विधानसभा क्षेत्राच्या जाहीरनामा प्रकाशन समारंभासाठी उपस्थित असलेले सन्माननीय खासदार हुसेन दलवाई साहेब, एआयसीसीचे सेक्रेटरी आणि आपले प्रभारी माननीय बीएम संदीपजी, माननीय राजेशजी शर्मा आपले प्रभारी, माननीय गजाननजी देसाई, माननीय रमाकांतजी म्हात्रे, माननीय संतोषजी पेंडुरकर, वसई विरारचे अध्यक्ष माननीय अल्मेडाजी, माननीय जोजो थॉमस, जिल्हाध्यक्ष अंकुशजी मालुसरे, प्रदेश सचिव सुरेशजी दळवी, माननीय सी डी सिंग लिओ कोलासाव, महेंद्र सिंग जुबेजी इनामदार, महिला काँग्रेसच्या अध्यक्षा श्रीमती लीलाताई पाटील, उपस्थित असलेले सर्व पदाधिकारी, नाव बरेच राहून जातील, सर्व पदाधिकारी कार्यकर्ते, सर्व बंधू आणि भगिनी, आज आपण मुझफ्फर भाईंच्या या निर्वाचन क्षेत्राचं जाहीरनाम्याचं प्रकाशन येथे केलेलं आहे. योगायोग अत्यंत चांगला आहे की हा कार्यक्रम घेतला आणि या सभागृहामध्ये आल्यानंतर आम्ही बसतोय कुठे नाही तर आदरणीय सोनेजी गांधी यांचा ऑफिसचा संदेश आला की मुझफ्फर भाईंना काँग्रेसची उमेदवारी देण्यात आलेली आहे, या मतदारसंघाची उमेदवारी देण्यात आलेली आहे. हा सुद्धा शुभयोग आहे, हे संकेत चांगले असं माझं मत आहे. मुझफ्फर भाई आता तुम्ही काँग्रेसचे उमेदवार जाहीर झालेले आहे, तुम्हाला आता नॉमिनेशन भरायचं, ते सगळे सोपस्कार करावे लागतील, परंतु आता स्वतः सोनियाजींच्या ऑफिसचा मेसेज हा आपला आलेला आहे. खरं म्हणजे मुझफ्फर भाई हे खरं म्हणजे आम्हा सगळ्यांना धाकट्या भावासारखे वाटतात, आणि त्यामुळे इथं मुझफ्फर भाऊ म्हटल्यानंतर माझ्या लक्षात आलं की मलाच नाही आपल्या सगळ्यांना भावासारखे वाटणारे मुझफ्फर भाई आहेत. हे व्यक्तिमत्व आम्ही अनेक वर्षापासून महाराष्ट्रामध्ये काम करत असताना पाहिलेलं आहे. पहिली ओळख झाली त्यांची, ते युवक काँग्रेसचे अध्यक्ष होते त्यावेळेस, आणि युवक काँग्रेसचे अध्यक्ष म्हणून महाराष्ट्रामध्ये युवक काँग्रेस बांधण्याची नवी पिढी काँग्रेसची निर्माण करण्याचं काम ज्या ज्या युवक काँग्रेसच्या अध्यक्षांनी चांगलं केलं असेल असा इतिहास असेल, त्यामध्ये वरच्या क्रमांकाचं नाव मुझफ्फर भाईंचं राहिले. तुम्हाला सांगतो, ते महाराष्ट्रात फिरत असायचे, तरुणांना बरोबर घ्यायचे, त्यांचे संमेलन करायचे, आणि मला आश्चर्य एका गोष्टीचं वाटायचं की चंद्रपूर पासून सिंधुदुर्ग पर्यंत चांदा ते बांदा असा शब्द आहे आपला, संपूर्ण महाराष्ट्रातल्या प्रत्येक जिल्ह्यातल्या तालुक्यातल्या मुलांचं संघटन त्या कालखंडामध्ये युवक काँग्रेसचं संघटन, उत्कृष्ट संघटन हे मुझफ्फर भाईंनी केलं, आणि आश्चर्य याचं वाटत गेलं की त्या तालुक्यातल्या अध्यक्षाचं नाव, तिथले कार्यकर्त्याचं नाव, तो समोर आल्यानंतर नावानं ओळखण्याची ताकद ही मुझफ्फर भाईंमध्ये होती की आल्यानंतर लगेच नाव घ्यायचं त्यांचं. खरं हे व्यक्तिमत्व तुम्हाला लाभलंय, हे व्यक्तिमत्व खऱ्या अर्थानं खूप अफाट आहे. तुम्हाला खऱ्या अर्थानं मीरा भाईंदरला एक हिरा सापडलेला आहे असं म्हणलं तरी वावगं ठरणार नाही. खरं म्हणजे आमच्या काही चुका झाल्या, मान्य करतो की तुम्हाला विधान परिषदेमध्ये संधी मिळाली हे सगळं खरं आहे, परंतु त्यामध्ये सगळ्यात मोठी आमची चूक झाली की 2009 ला तुमची जागा आम्ही सोडून दिली राष्ट्रवादीला, आणि सगळ्यात मोठं नुकसान राज्याचं आणि तुमचं
आमच्या काँग्रेसच्या नेत्यांकडून त्या त्या कालखंडात झालं ही वस्तुस्थिती आहे. 2009 ला निश्चितपणे तुम्ही चांगल्या मताने निवडून येणार होते. ती चूक आम्ही दुरुस्त करतो आहोत आणि ती चूक दुरुस्त करण्याच्या कार्याकरता तुम्ही सगळ्यांनी सुद्धा चांगली साथ ही दिली पाहिजे अशी अपेक्षा आपल्या सगळ्यांकडून माझी आहे. खरं एक इतिहास इथे दाखवला गेला. मुझफ्फर भाईंना मीडियाचं खूप चांगलं ज्ञान आहे, स्वतःलाच त्यांना आहे. त्यांनी ज्या फिल्म दाखवल्या त्यामध्ये स्वतःची फिल्म दाखवली, कसं काम चाललं ते दाखवलं. त्यांनी दाखवलं की हे मीरा भाईंदर पूर्वी काय होतं आणि त्यांच्या कुटुंबाचा इतिहास आहे. त्यांच्या वडिलांनी प्रथम मीरा भाईंदर एक वाहनाकरता जी सुरुवात केली, सगळ्यात महत्त्वाची गोष्ट असते वाहतूक ही सगळ्यात महत्त्वाची गोष्ट असते, दळणवळणाची साधनं ही सगळ्यात महत्त्वाची गोष्ट असते. पहिली लोकल चालू करण्याचं काम, पहिली रेल्वे पॅसेंजर सुरू करण्याचं काम त्यांच्या पिताजीने केलं. खरं म्हणजे जेवढे धन्यवाद द्यावे तेवढे थोडे आहेत की या कुटुंबानं ही सुरुवात केली आणि तिथून पुढं मीरा भाईंदरच्या विकासाला सुरुवात झाली. तिथून पुढं ही वाटचाल सुरू झाली आणि ह्या सगळ्या वाटचालीमध्ये आज मीरा भाईंदर दिसतं, सुंदर दिसते. ते या 5 वर्षात झालं असं समजू नका, तर वर्षानुवर्ष ह्या सगळ्या विभूतींनी यांनी काम केलं. त्यांच्या वडिलांपासून तर मुझफ्फर भाईपर्यंत सर्वांनी काम केलं. त्याचा परिणाम आजचं हे मीरा भाईंदर, आधुनिक मीरा भाईंदर तयार झालेलं आहे, ही वस्तुस्थिती आहे, ही आपण सगळ्यांनी मान्य केली पाहिजे. आणि आजही आपण पाहतो, आजही आपण पाहत आहोत की मुझफ्फर भाईंचा खूप इच्छा का पुढचं मीरा भाईंदर कसं असावं, ते कसं सुंदर असलं पाहिजे, सगळे साधनं कसे व्यवस्थित, दळणवळणाची साधनं कशी चांगली असली पाहिजे, चांगलं पाणी कसं मिळालं पाहिजे, इथलं जीवन सुंदर कसं असलं पाहिजे, सर्वसामान्य माणसाचा याचा विचार करणारं नेतृत्व म्हणजे मुझफ्फर भाई आहेत. त्यांनी फार चांगल्या पद्धतीने या सगळ्या गोष्टी आपल्या पुढे मांडल्यात. मी आत्तापर्यंत काय केला, पुढं काय करणार, हा जाहीरनामा त्यांनी सांगितला आणि ते पूर्ण करण्याची धमक ही मुझफ्फर भाईंशी पशी आहे आणि त्यांच्या पाठीशी आम्ही राज्य म्हणून उभं राहू ही तुम्हाला खात्री देतो. एक गोष्ट सांगतोय तुम्हाला, आपण ताकद द्या मुझफ्फर भाईंना, विधानसभेत पाठवा, त्यांचं भवितव्य उज्ज्वल आहे, पुढचा काळ त्यांचा चांगला राहील आणि त्याबरोबर मीरा भाईंदरचा काळ सुद्धा उज्ज्वल राहिल्याशिवाय राहणार नाही. सगळ्या बदलाची ताकद जिथं आम्ही सगळेजण त्यांना धाकट्या भावासारखे समजतो. अहो खरं इतका हुशार माणूस, इतका कल्चर्ड, सर्वांना बरोबर घेऊन जाणारा, सर्व जाती बरोबरांना बरोबर घेऊन जाणारा, असं प्रतिनिधित्व मिळणं ही सोपी गोष्ट नसते. मी म्हटलं की हा हिरा सापडलाय, पैलू पाडायचं काम आणखी आम्ही करू आणि याला, या हिऱ्याला जगापुढे आणू. तुम्हाला चमकताना दिसेल सगळ्या महाराष्ट्रामध्ये आणि देशामध्ये इतकी ताकद त्यांच्यामध्ये आहे. मात्र साथ ही तुम्ही सगळ्यांनी दिली पाहिजे ही अपेक्षा या निमित्तानं मी करतो आहे. खरं म्हणजे कशा पद्धतीनं देश चालला, कसा महाराष्ट्र चाललाय हे वेगळं सांगण्याची आवश्यकता नाही. इथं खूप चांगल्या पद्धतीनं महात्मा गांधींची 150वी जयंती आपण साजरी करीत असताना महात्मा गांधींची सुंदर फिल्म, गांधी ही फिल्म पूर्वी आली पण तिच्यातून छोटे पीस तयार करून एक सुंदर असं फिल्म तुम्ही तयार केली मुझफ्फरबाईंनी, आपल्याला दाखवली. नव्या पिढीला महात्मा गांधी माहितीच नाही, नथुराम गोडसे माहिती झाला, दुर्दैवानं. महात्मा गांधी आपण समजून घेतला पाहिजे, त्यांचे विचार समजून घेतले पाहिजे. अरे महात्मा गांधीनं या देशाला स्वातंत्र्य दिलं, बाबासाहेब आंबेडकरांनी राज्यघटना दिली, आपल्या सगळ्यांना मताचा अधिकार दिला, म्हणून हे पंतप्रधान झाले, म्हणून हे मुख्यमंत्री झाले, हे नाकारता येणार नाही. आज दुर्दैवानं या लोकशाहीला धोका निर्माण होत असताना दिसतो, या राज्यघटनेला धोका निर्माण होत असताना दिसतो, आपल्या मताच्या अधिकाराला सुद्धा कधी धक्का बसेल हे सांगता येत नाही. अशा या कालखंडामध्ये आपल्याला राज्य म्हणून हे राज्य कसं पुढे न्यायचं याचा विचार करावा लागणार आहे. शेतकऱ्याची महाराष्ट्रामध्ये काय अवस्था आहे मी तुम्हाला सांगत नाही,
जवळपास शेतकरी आहेत त्यांना विचारलं तरी समजेल. मला विचारायचं की आपला व्यापार कसा चाललेला आहे. मीरा भाईंदर मधल्या व्यापारी विचारा काय परिस्थिती आहे. व्यापार कसा कमी होत चाललेला आहे. सगळी मंदीची लाट कशी आहे. कशा पद्धतीने उद्योगधंदे बंद पडतायत. वाहन इंडस्ट्री ऑटोमोबाईल इंडस्ट्री उद्ध्वस्त झालेली आहे. मुलांना तर नवा रोजगार नोकऱ्या मिळाल्याच नाही. पण आहे त्या इंडस्ट्री बंद होऊन बेरोजगाराची संख्या वाढत असताना देशामध्ये दिसतंय महाराष्ट्रामध्ये दिसतंय ही वस्तुस्थिती आहे. या सगळ्या परिस्थितीमध्ये बँका धडाधड बंद पडतायत. पंजाब नॅशनल बँकेच्या पुढे लाईनच्या लाईन लागलेल्या दिसतायत. हे कसलं परिणाम आहे. ही मंदीची लाट काय आहे. डॉक्टर मनमोहन सिंग जे होते जगामध्ये मंदीची लाट होती पण महाराष्ट्रामध्ये देशामध्ये नव्हती. आता आपण जगात मंदीची लाट नाही आणि भारतात मात्र मंदीची लाट आहे. उद्योगधंदे बंद पडताना दिसत आहेत. कारण हे सरकार देशाचं सरकार राज्याचं सरकार हे फक्त भावनेचा खेळ करून मतं मागण्याचा कार्यक्रम करतायत. त्यांना तुमच्या विकासाशी काही घेणं नाही. तुमच्या व्यापार उद्योगाशी काही घेणं नाही. बेरोजगाराला काही रोजगार मिळावा याच्याकरता ते काम करत नाही. ही स्थिती आहे. त्याचा परिणाम शेतकरी तर आहेच उद्ध्वस्त पण व्यापार उद्ध्वस्त होताना दिसतोय. कारखानदारी उद्ध्वस्त होत असताना दिसतंय. युवक बेरोजगार होताना दिसतंय. संपूर्ण देश आणि महाराष्ट्र हा अडचणीतून जात असताना दिसतोय. मी पाहिलं मधल्या काळामध्ये खूप कठीण परिस्थितीमधून महाराष्ट्र जात होता. पुराची परिस्थिती होती. कोल्हापूर सातारा आणि सांगलीकडे पुराचं पाणी होतं. तिकडं पूर असताना यांचे मंत्री विदर्भामध्ये काही कार्यक्रमामध्ये नाचताना दिसत होते. इकडं माणसं बुडत होते आणि हे इकडं नाचत होते. ही परिस्थिती दिसते. यांना तुमच्या आमच्या दुःखाशी समस्याशी काही घेणं नसणार अशा प्रकारचं महाराष्ट्र सरकार आहे. भाषण मात्र सुंदर करतात. भाषण एवढं चांगलं करतात का भाषणावर लोक खुश होऊन जातील. वस्तुस्थितीमध्ये काही नाही ही अवस्था आपल्याला दिसते आहे. ही परिस्थिती आपल्या सगळ्यांना बदलायची आहे. पुन्हा एकदा काँग्रेस राष्ट्रवादी आणि आपल्या आघाडीचं सरकार हे महाराष्ट्रामध्ये आणायचं आहे. मुख्यमंत्री महाराष्ट्रामध्ये आघाडीचाच झाला पाहिजे. काँग्रेसचा झाला पाहिजे. ही काळजी तुम्ही सगळ्यांनी घ्यावी. तुम्हाला पुन्हा एकदा सांगतो आपण मुझफ्फर भाईंना आमदार म्हणून पाठवा विधानसभेमध्ये आणि सरकार आपलं आलं तर आणखी भवितव्य उज्ज्वल समजून झाला. त्यांची सिनियरिटी खूप मोठी आहे. सिनियरिटी त्यांची खूप मोठी आहे. त्यामुळे त्यांना निवड राज्यमंत्री करून नाही चालणार. आणखी वरच करावं लागेल. आणि राज्य सांभाळायला मदत करायला आमचा सहकारी आता ते कार्याध्यक्ष आहे माझे. इतकं सुंदर पद्धतीचं नियोजन प्रत्येक गोष्टीचं असतं. एवढी हुशारी त्यांच्याकडे. या आपल्या कुटुंबातल्या ह्या हुशार अशा तरुणाची मदत आपण या विकासाकरता पुढच्या कालखंडाकरता खूप घेतली पाहिजे. तुमच्या विकासाबरोबर महाराष्ट्राच्या विकासामध्ये मोठा वाटा पुढच्या कालखंडात त्यांचा राहील याची खात्री मला आहे. म्हणून येत्या 21 तारखेला मतदान हे पंजाच्या चिन्हावर. तुम्ही तर करालच. तुम्ही कार्यकर्ते मंडळी तर जमली. पण प्रचाराकरता आपण सर्वांनी लागावं. घरोघर जावं. काँग्रेसचा विचार समजून सांगावा. काँग्रेसचं काम समजून सांगावं. या संपूर्णपणे या सरकारचं चाललेलं चुकीचं काम आहे. त्या कामावर आपण पोट ठेवावं. सगळ्यांना बरोबर घ्या आणि मुझफ्फर भाईंना प्रचंड मताधिक्यानं विजय करा असं आवाहन या निमित्तानं करतो आणि माझे दोन शब्द संपवतो.